सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। आम्ही वडफळी गाव सोडून देव नदीच्या किनारी असलेले वडफळी गाव हे महाराष्ट्र राज्यातील शेवटचं गाव आहे आणि आम्ही थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याची हद्द ओलांडत आहोत। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मानव धर्म विकास कल्याणशिव बापू यांचा गिरणारे अन्नक्षेत्र आश्रम आहे या ठिकाणी बालभोग आणि चहा पाण्यासाठी थांबलेलो आहोत आणि हे सकाळचं देवनदी किनारी असणारं दृश्य सूर्याची सोनेरी किरण या भागावर पडलेले आहेत आणि हा समोर दिसणारा सकाळचा सूर्यनारायण ओम भानवेन नमहा ओम खगाय नमहा ओम सूर्याय नमहा। आम्ही सर्व परक्रमावासी देवानंद नदीच्या किनारी किनारीनी निघालेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात पूल लागेल आणि पुलावरून पलीकडे गेल्यानंतर गुजरात राज्य सुरू होईल। हा देव नदीच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्ग सौंदर्य भव्य दिव्य असं नदीचं पात्र। खडतर मार्गाने चाललेला हे मार्गक्रम नर्मदे हर पहिले छोटे को नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो आता मी महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पुलावर मध्यवर्ती ठिकाणी उभा आहे। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि वाहणारी झुळझुळ माई देवनदी यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात यांचं भौगोलिकदृष्ट्या दोन भाग झाले असले तरी या पुलावरनं कळतं की महाराष्ट्र आणि गुजरातचे किती सौदार्याचे प्रेमाचे संबंध आहेत। पूल पाहणं किती छोटासा आहे, प्रेमाने मायेने बांधलेला हा पूल एक त्याचं द्योतक आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही आता थोड्याच वेळात गुजरातमध्ये प्रवेश करत आहोत आणि हे देवनदीच्या पलीकडे आपला महाराष्ट्र आणि अलीकडे गुजरात यांच्यामधून वाहणारी ही देवांची नदी देवनदी किती प्रेरक आणि किती सुंदर असं एक जवळकीचं नातं या नदीने जोपासलेलं आहे याच्यामधून हे शुद्ध होतं आहे। तर चला आपण जाऊया गुजरातकडे, आपल्या मायभूमीकडेच जाऊया पण गुजरात राज्यात। नर्मदा परिक्रमा करताना ही सारी आनंददायी आणि मन भारावणं आणि हेलावणं सोडणारी अशा ह्या काही गोष्टी असतात। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून दिसणारा हा आता सूर्योदय आणि हा सूर्याची किरणं गुजरात राज्यावर पडत आहेत। महाराष्ट्रातून येणारी सूर्याची सोनेरी किरणं गुजरात राज्यावर पडत आहेत। नर्मदे हर आणि आम्ही आता काही क्षणात गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचत आहोत आणि हे देवनदीचा हा दुसरा काठ म्हणजे गुजरात राज्याची सुरुवात। मित्रांनो व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि पुढील काही गमती पहा। आम्ही आता परिक्रमेमध्ये आहोत। परिक्रमेचा आमचा आजचा हा 17वा दिवस आहे आणि आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 390 किलोमीटर अंतर ओंकारेश्वरपासून इथपर्यंत पार केलेलं आहे। नर्मदे आणि गुजरात राज्यात प्रवेश। गुजरातच्या राज्यातून दिसणारी पलीकडच्या देवनदीच्या पलीकडे दिसणारा माझा महाराष्ट्र। हा
राज्य बदललं, भाषा बदलली, हे गुजरात राज्यातील पहिलं गाव। अतिशय सुंदर कंजी, कंजी हे गुजरात राज्यातील आम्हाला लागलेलं पहिलं गाव। या गावातील काही दृश्य समोर बसलेल्या विश्रांतीसाठी परिक्रमा वाशी। हे गुजरात मधील सूल पाणीचे जंगल, अत्यंत दाट झाडी, उंच डोंगर, चारी बाजूनी येणारे नाले ओढे, अतिशय सुंदर। गुजरात राज्यात आता हे जे खांब उभे आहे लाईटिंगचे, त्याचं काम चालू आहे। अजून शिलपाणीच्या जंगलातूनच हे खांब रोवलेले दिसत आहेत आणि खालच्या कंजीपर्यंत आणि तिथून काही भागात लाईटची व्यवस्था दिसत नव्हती। आता या ठिकाणी अजून लाईट गुजरात सरकारने पुरवलेली नाही। हे सर्व शिलपाणीचं जंगल आहे, अतिशय सुंदर आणि मनोहर, नयन मनोहर अशी दृश्य ही। तुमदार घर कौलारू, ही कंची गावातील घर, हे गुजरात मधलं माथासर गाव, माथासर। आणि तो आजूबाजूचा परिसर, हे गुजरात राज्यातील दृश्य, गाई शेळी चरताना शिलपाणीच्या जंगलात। मा नर्मदा अन्न क्षेत्र, पानी किधर है बाबा जी? पानी, पानी में ड्रम और भरे पानीच्या जंगलातून दिसणारे हे निरभ्र आकाश, सुंदर हे आकाश, सुंदर हा प्रकाश। कुठलाही एक पांढरा डाग सुद्धा या आकाशात दिसत नाही। सुंदर 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 हा निसर्ग, कानी गाती प्राणी पक्षी। शिलपाणी, गुजरातच्या शिलपाणी जंगलातून हे आम्ही आभाळाचं चित्रीकरण। शिलपाणीच्या जंगलात ही चुकून आढळणारी तुरळक वस्ती, ही घरं आणि हा समोर दिसणारा डोंगर रांगा, हे गुजरात मधील शिलपाणीचं जंगल। क्वचित घरं आढळतात अशी।
जंगलातून येणारे विविध प्रकारचे आवाज, घर सातपुड्याच्या जंगलातील घरं,